गेल्या 2 ते 3 महिन्यापासून धुळे जिल्ह्यातील मोराणे येथे सुरू असलेल्या प्रताप नाना महाले या कांदा मार्केटमध्ये हमालवापडी महिला कामगारांनाच काम मिळावे म्हणून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला तसेच कृषी बाजार समिती माथाडी कामगार महामंडळ यांना वारंवार निवेदन देत आहोत, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही, आमच्या प्रश्नाकडे कान अडवा करीत आहे, अशी माहिती हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी दिला. यावेळी गंगाधर कोळेकर यांनी बोलताना सांगितले की मोराणे येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमध्ये आमच्या हमाल मापडी महिला कामगारांना काम मिळाले नाही म्हणून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर आमच्या हमाल मापडी महिला कामगारांना मोराणे येथील कांदा मार्केटमध्ये काम मिळाले नाही तर धुळे जिल्ह्यातील सर्व हमाल मापडी कामगार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून धुळे जिल्ह्यातील बाजार समितीमधील सर्व काम बंद पाडू, असा गंभीर इशारा गंगाधर कोळेकर यांनी दिला आहे. आज आमचे जिल्हा धुळे जिल्हा हमाल मापडी कामगार संघटनेतर्फे मातडी आर सुरक्षित कामगार मंडळाने आज निवेदन देत आलेलं या ठिकाणी आलेलं आहे. आज 2 महिन्यापासून मोराणे ह्या ठिकाणी कांदा मार्केट चालू झालेलं आहे. आम्ही घडी घडी कलेक्ट कलेक्ट निवेदन देतो, डीडीआरला निवेदन देतो, मार्केटला देतो, मातडी बोर्डाला देतो, परंतु अजूनपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लक्ष घालण्यास तयार नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. जर कधी आम्हाला त्या मोराणेमध्ये आमच्या हमाल मापडी महिला कामगार काम जर कधी नाही भेटलं तर याच्या पुढे आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व मार्केट कमिटी सर्व काम आम्ही बेमुदत बंद करण्याची राहणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. आता माधुरी बोलून आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या मंगळवारी तुम्ही या ठिकाणी तिथे या, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी काम देऊ आणि जी आपली काय आहे ते आपण त्याच्यापासून करून घेऊ. जर कधी आम्हाला त्या ठिकाणी काम जर कधी मिळतच नसन तर आम्हाला त्या माधुरी बोर्डात उपयोग काय हो? हा माधुरी बोर्डाला एवढा अधिकार आहे. माधुरी बोर्ड चांगले चांगले मोठे मोठे कंपनीने चांगले शेती केलेले, माधुरी बोर्ड चांगले मोठे मोठे व्यापारी शेती केलेले, परंतु ह्या ठिकाणी जर 2 महिन्यापासून कधी माधुरी बोर्ड हे 2-4 व्यापारी ऐकायचं नसेल मग या ठिकाणी कुठेतरी पाणी मुरत असेल ना, म्हणून माधुरी बोर्ड काही करत नाही. आज आमचा माधुरी बोर्डाला असा आरोप आहे कारण आम्ही 30% लेवी आज माधुरी बोर्डात भरतोय. आज त्या 30% लेवी मधून माधुरी बोर्डाला काही 6-7% उत्पन्न होत आहे. 2 महिन्यापासून आमची कमीत कमी लाखोच 10-5 लाखाचे आमचे नुकसान झालेले, 10-5 लाखो 30% लिहिवी म्हणजे आज एवढी नुकसान या माथडी बोर्ड या व्यापाऱ्याने केलेली आहे. माथडी बोर्ड सहन करताय कशामुळे सहन करताय, त्याचं कारण काय? तरी आमची कळकळची विनंती की माथडी बोर्डाला आपण लवकरात लवकर त्या मोरणी या मार्केटच्या ठिकाणी केशी करून आणि आमची हमाल मापडी महिला कामगार काम द्यावा. हा तो आम्ही नेता धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी संघटना हे काम आम्ही जिल्हा पंचायतीवर राहणार नाही याची कृपया नोंद. बोला, मी माथाडी मंडळाचा निरीक्षक बोर्डे बोलतो. तर आज या कामगारांनी मोराणे येथील जे मार्केट चालू झालेलं आहे त्या मार्केटवर अनोंदणीत कामगार म्हणजे हे जे कामगार रोज बदलतात हे त्या कामगारांना काही अर्थ नाही असे कामगार त्यांनी लावलेले आहेत. तर त्यासाठी आम्ही येत्या मंगळवारी आमचे कामगार तिथे उभं करणार आणि त्या कामगारांना तिथून बाहेर काढणार, अनोंदणीत कामगारांना त्यांना बाहेर काढणार आणि आमच्या कामगारांना चालू करणार त्याच्या कामाला. हे आमचं पुढचं नियोजन आहे. जे होईल ते होईल. आमचे कामगार कोविड स्टेशनमध्ये जायला तयार आहेत, जेलमध्ये जायला तयार आहेत आणि आमचे माथाडी मंडळाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी मला तो आदेश दिला आहे की आपल्या कामगार तिथं पाठवा कामाला. यांचा हक्क आहे. पहिले आपलं निवेदन दिलं आहे धुळे जिल्हा हमाल मापाडी कामगार संघटना यांचा हक्क आहे पहिले. तर ते अनोंदणी कामगार आहेत कोविड स्टेशनला, मी पण तेच सांगितलं. तरी येत्या मंगळवारी तिथं आम्ही धरणे आंदोलन करणार.